सकल मित्रांनो कसे आहात, मजेत आहात ना। मी सवयकली सुनील धनघर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच। नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण शिकणार आहोत विषय गणित इयत्ता पाचवीकरिता आणि याच्यामध्ये आपला घटक आहे दुसरा संख्याज्ञान। या अगोदरच आपण उदाहरण संग्रह 5 पर्यंत अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। आता उदाहरण संग्रह 6 याच्यामध्ये पहा संख्यांचा लहान मोठेपणा क्रमसंबंध। तर एक लक्षात घ्यायचं की आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचं असताना त्या संख्यांचं पहिल्यांदा निरीक्षण करायचं की ही संख्या किती अंकी आहे, तर याच्यावरून हा आपल्याला उदाहरण संग्रह सोडवायचा आहे। तर आता आपण एक लक्षात घ्यायचं, आता समजा ही संख्या मी लिहिलेली आहे आणि एक ही इथं संख्या लिहिलेली आहे, तर आता तुम्ही याचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचंय। तर ही जी संख्या आहे तर ती किती अंकी संख्या आहे, 1, 2, 3, 4। आता ही संख्या किती अंकी आहे, 1, 2, 3, 4, 5। तर साहजिकच पहा जी संख्या जास्त अंकी आहे ती संख्या मोठी आहे, म्हणजे अशा प्रकारे आपण याचं संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो। म्हणजे 45,678 ही संख्या 3,425 पेक्षा मोठी आहे। परंतु हे जेव्हा संख्या ज्याच्यामध्ये जास्त असतात अंक ज्याच्यामध्ये ज्या संख्येत जास्त असतात ती संख्या मोठी असते। परंतु जर आपण आता एक लक्षात घेऊया, अशा प्रकारे संख्या आहे, तर आता ह्या दोन्हीमध्ये पहा ही पण 4 अंकी संख्या आहे, ही पण 4 अंकी संख्या आहे। परंतु आता लक्षात घ्यायचं, इथं पहा हे स्थान जे आहे ते घ्या, हे 1000 आहे, हे पण 1000 आहे, म्हणजे दोन्ही सारखं आहे। 3,402 इथं पण हे दोन सारखेच आहेत आणि इथं पहा 5 मोठे आहेत की 1 मोठा आहे, तर याच्यावरून ही संख्या मोठी आहे। म्हणजे 3,425 ही संख्या 3,421 पेक्षा मोठी आहे। म्हणजे जी संख्या मोठी असते ती तिच्याकडे आपण असे दोन टोकं करत असतो। तर हा झाला नियम की ह्यावेळी अशा एकक दशक शतक सगळे घरांचे आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आणि मग त्याच्यावरून ठरवायचं की ही संख्या लहान आहे की मोठी आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर उदाहरण संग्रह याच्यावरून आपण 6 सोडवणार आहे। आता चौकटी पेक्षा लहान पेक्षा मोठे याच्यातलं कोणतेही तुम्ही चिन्ह असं वाचन करू शकता, यापैकी योग्य चिन्ह लिहा। पहिलं जे उदाहरण आहे पहा 5, 7, मी आता ते वाचत नाही संख्या, अशा प्रकारे लिहिते। आणि दुसरी संख्या आहे पहा, तर आता प्रथम ही संख्या किती अंकी आहे ते पाहायचं आहे। 1, 2, 3, 4 ही अंकी किती आहे, 4 अंकी आहे। आणि ही संख्या मोजा, 1, 2, 3, 4, 5। आता साहजिकच 4 अंकापेक्षा 5 अंकी संख्या मोठी असते, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला फार काही विचार करण्यासारखं नाहीये। इथं 5,705 आहेत आणि इथं आहे 15,705, म्हणजे पहा इथं हे 5 ही संख्या लक्षात घ्या, हे 4 घरं आणि हे 4 घरं हे सारखेच आहेत, परंतु इथं हा 1 जास्त आहे। परंतु 1 ची किंमत 1 नाहीये, तर ती पहा किती आहे, तर ती 10,000 आहे। याचा आपण एकक दशक शतक हजार दशहजार 10,000 याची किंमत आहे, म्हणून 10,000 पेक्षा ही संख्या मोठी आहे। आणि आपल्याला त्या संख्या वाचतानाच ते समजून येतं की कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती लहान आहे। 5,705 15,705 म्हणजे 5,000 पेक्षा 15,705 ही संख्या मोठी आहे, म्हणजे अंकी किती आहे ही पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे। हे पहिलं उदाहरण मी सोडून दाखवलेलं आहे। दुसरं आहे पहा, आता इथं पहा इथं मदत अशा प्रकारे, तर ही संख्या वाचायची आहे। तर ही आहे पहा एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष, म्हणजे 22,74,705। आणि ही पहा एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष 12,000
सॉरी 12,74,705 इथं 22 लक्ष आहे आणि इथं 12 लक्ष आहे. याच्यातच आपल्याला ह्या पहा इथून ज्या कंटिन्युअस संख्या आहेत ह्या एवढ्या आणि ह्या इथून पहा ह्या सेम आहेत. फक्त इथं काय इथं 22 लक्ष आहे इथं 12 लक्ष. मग ह्याच्यावरूनच 12 लक्ष मोठे आहेत की 22 लक्ष मोठे आहेत, तर 22 लक्ष आणि म्हणून ही संख्या मोठी आहे. आता दोन्हीमध्ये आपण संख्यात अंक किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथं पण 7 आहेत इथं पण 7 आहेत. आता त्याच्यामध्ये आपण पहा इथं 5, 5, 0, 0, 7, 7, 4, 4, 7, 7 इथं पहा 2, 2 पण आता इथं ह्या एकची किंमत आहे ती किती आहे पहा 10 लाख आहे समजा आणि इथं याची किंमत आहे 20 लाख आणि याच्यावरून मग ती संख्या लहान मोठी पण आपल्याला ठरवता येतो. आणि आपण जेव्हा संख्या वाचतो तेव्हा आपण समजतो की ही 22 लाख मोठे आहेत की 12 लाख मोठे आहेत, तर अर्थातच 22 लाख मोठे आहेत. तिसरं आहे उदाहरण पहा अशा प्रकारे. तर इथं अंक पाहायचे 2, 2, 4, 3, 7 2, 2, 4, 3, 7 दोन्हीकडे 7 अंक आहेत म्हणजे आपल्याला अंक सारखे आहेत. इथंच आपल्याला समजते की आता हे दोन्हीकडे 7-7 अंक आहेत, 7 अंकी संख्या ही. आणि आता वाचताना पहा 35,33,302 आता इथं वाचा 35,32,000 आता इथं आहे 33,000 इथं आहे 32,000. पहिल्यांदा 35 लक्ष सेम आहे म्हणजे एक बाजू पण आता इथं 33,000 आहेत इथं 32,000 आहेत आणि इथं 302, 302 ह्याचा काही फरक आपल्याला समजा तर इथं 33,000 आहेत आणि इथं 32,000 आहेत आणि म्हणून ही संख्या मोठी आहे. आता इथं पहा ही संख्या जी आहे ती आहे 5 अंकी आणि ही आहे 6 अंकी म्हणजे साहजिकच 6 अंकी मोठी असणार आहे. तर तुम्हाला वाचून दाखवते मी 99,999 आणि इथं आहे पहा 9,99,999 9 लक्ष आहेत इथं इथं फक्त 99,999 म्हणजे हे सेम आहे पहा आणि हे जास्तीचं आहे. जास्तीचं आहे म्हणजे ह्याची स्थानिक किंमत 9 लक्ष आहे. अशा वेळी आपल्याला स्थानिक किमतीचा आधार घ्यावा लागतो. त्याच्यानंतर पुढची आहे पहा इथं पहा किती अंकी आहे 6 अंकी आहे आणि ही पण 6 अंकी आहे. तर ही पहा 1, 1, 10, 100, 1,000, 10,000, 1,00,000 4,80,009 4,80,009 आता इथं पहा 1,1,1,00,000 तर इथं आहे 4 लक्ष सेम आहे पहा. इथं 80,000 आहे इथं 90,000 आहे म्हणजे याच्यामध्ये समजते की ही संख्या मोठी आहे. इथं पहा ह्या संख्येमध्ये किती अंक आहेत 2, 2, 4, 3, 7 2, 2, 4, 3, 7 म्हणजे सेम आहेत अंक. म्हणजे आता आपल्याला जेव्हा सेम अंक असतात तेव्हा फक्त आपल्याला स्थानिक किमतीचा विचार करावा लागतो. आता इथं पहा 1,1,1,00,000, 1,00,000 म्हणजे 35,80,177 इथं आहे 35,88,172 आता इथं 80,000 होती इथं आहे 88,000 म्हणून ही संख्या मोठी आहे. इथं 35 आहे इथं 35 सेम आहे परंतु इथं हे घरांचा विचार केल्यानंतर 88,000 मोठे आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे एक एक पायरी आपण त्याची कम्पॅरिझन केलेले तुलना केलेले आणि खाली खाली मग ते तशा प्रकारे आपण संख्या लहान आणि किंवा मोठी आहे ते समजून जाते आपल्याला. तर हे झालंय आपल्याला अशा प्रकारे चौकटीत योग्य चिन्ह अशा प्रकारे तुम्ही इथे लिहून काढायचे ते. आता खालील उदाहरणे सोडवा. तर याच्यामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे पाहता 3,45,000 पापड तयार केले. म्हणजे पाहता संख्या मी लिहून दाखवते 3,45,000
आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे 2,95,000 पापड तयार केले. तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले? 2,95,000. आता इथं अशा प्रकारे हे आहेत, हे जे आहेत हे आहेत स्वयंसिद्धा महिला बचत गटाचे बनवलेले उडदाचे पापड आहेत. आणि हे आहेत हे स्वाभिमानी बचत गटाचे आहेत, त्यांनी केलेले पापड एवढे आहेत. तर इथंच तुम्हाला लक्षात येते ही किती अंकी संख्या आहे पहा, 1, 2, 3, 4, 5, 6. आता दोन्हीकडे सेम 6 अंकी आहे संख्या ही, पण आता इथं पहा 3 लक्ष आहेत आणि इथं 2 लक्ष आहेत. म्हणजे साहजिकच अशा प्रकारे चिन्ह येणार आहे, म्हणजेच स्वयंसिद्धा महिला बचत गटाने अधिक पापड तयार केलेले आहेत. याच्यावरून समजते पहा, इथं 3 लक्ष आहेत आणि इथं 2 लक्ष आहेत, म्हणजे 3 लक्ष हे मोठे आहेत 2 लक्षपेक्षा, बरोबर आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे आपल्याला चिन्ह लिहावं लागेल. म्हणजे हे चिन्हानं मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, त्याचं उत्तर लिहावं लागेल तुम्हाला. कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले? तर स्वयंसिद्धा महिला बचत गटाने अधिक पापड तयार केले, अशा प्रकारे उत्तर लिहावं लागेल. त्याच्यानंतर पहा दुसरं उदाहरण आहे, अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी पाहता 2 लक्ष, 1,00,000, 1,00,000, 1,00,000 अशा प्रकारे आपण जर आपल्याला असं संख्या वाचताना जर कन्फ्युजन झालं तर अशा प्रकारे मोजून पाहायचं. 2 लक्ष बिया जमा केल्या तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या. तर जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या? आता इथं आहे 2 लक्ष हे आहेत बिया कोणी जमा केलेल्या आहेत? अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी. आणि पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी किती केलेले आहेत? 3,25,000. सेम आपण इथं संख्या विचारात घ्यायची आहे, याच्यामध्ये किती अंकी संख्या आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. आता संख्यांचा मोठेपणा ठरवताना पहा, 2 लक्ष आहे आणि इथंच 3 लक्ष. इथंच समजून येते की पुणे जिल्ह्यातील मुलांनी जास्त, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी जास्त बिया जमा केल्या. त्याच्यानंतर पहा तिसरं उदाहरण आहे, तर ते आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील 2,01,306 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. माळशिरस तालुक्यातील 1,97,208 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. तर कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले? आता झेंडावंदन केले तिथे आपण किती केलेलं आहे ते पाहायचंय. हे जे हा जो अंक आहे हा आता पहा 6 अंकी आहे आणि हे पण पहा 6 अंकी आहे. आता हे जे आहे हा जो अंक आहे 2,01,306, तर हा 1,00,000, 1,00,000, बरोबर आहे. 1,00,000, 1,00,000. तर अशा प्रकारे पहा आता आपण लक्षात घ्यायचंय दोन्ही 6 अंकी सेम आहेत दोन्हीकडं. म्हणजे असं लक्षात घ्यायचं 6 गडी इकडे आहेत आणि 6 गडी इकडे आहेत. आता त्याच्यावरून आता पुढचं पाहायचंय, तर इथं पंढरपूर तालुक्यातले हे जे होते स्त्री पुरुष झेंडावंदन करणारे ते होते 2,01,306 आणि दुसरे होते हे कोणते? माळशिरस तालुक्यातले हे होते 1,97,000. तर इथंच पहा 2 लक्ष आणि 1 लक्ष, साहजिकच 2 लक्ष मोठे आहेत. आणि म्हणून उत्तर लिहायचं आपल्याला की कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले, तर त्याचं उत्तर पंढरपूर तालुक्यातील स्त्री पुरुषांनी सर्व झेंडावंदन जास्त केले. आणि इथं पहा शेवटचं आहे उदाहरण, एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने 5,12,345 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. निर्माण महिला बचत गटाने 4,12,900 रुपयांची च्या वस्तूंची विक्री केली. सृजन महिला गटाने 4,33,000 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने 5,11,937 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. तर सर्वात जास्त विक्री कोणत्या
बचत गटाने केली। आता आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागेल किंवा एका खाली एक लिहावं लागेल अन्नपूर्णा, कारण इथं आपल्याला तुलना करताना आता भरपूर जण आहेत। अन्नपूर्णा महिला बचत गट, त्यांनी किती केलेले आहे पहा, 512,345 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली। त्याच्यानंतर आहे पुढचा जो आहे तो निर्माण महिला बचत गट, पुढचं तर त्यांनी किती केलेले पहा, 412,900 हे याचे। सृजन तिसरा जो आहे, सृजन महिला बचत गट, त्यांनी किती केलेले आहे पहा, 433,000। आणि सावित्रीबाई फुले शेवटचा, पाच लक्ष 11,937। तर आता इथं लक्षात घ्यायचं हे चारही महिला बचत गट पहा आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं, किती अंकी याच्यामध्ये आहेत ह्या सगळे वस्तूंची विक्री किती रुपयांची केलेली आहे, तर किती अंकी संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यामध्ये 6 अंके आणि हे पण 6 अंके। आता इथे लक्षात घ्यायचं हे दोन्ही आहे 4-4 सेम आहे आणि हे दोन्ही आहे 5-5। आता 4 पेक्षा 5 मोठे आहेत, म्हणजे आता हे दोन तुमचे अगोदरच ऑलरेडी ह्याच्यातून स्पर्धेतून गेलेले आहेत 4 लक्ष, म्हणजे तुम्हाला आता पहा 512,345 आणि इकडे आहे 511,937। तर या दोन्हीमध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा, इथं 5 लक्ष आहे, इथं 12,000 आहे, इथं 511,000 आहे, म्हणजे पहा 12,000 मोठे आहेत। म्हणून 512,000 कोणाची आहे, तर अन्नपूर्णा जो महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटाने सर्वात जास्त विक्री त्या बचत गटाने केलेली आहे। आणि कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झालेली आहे, आता सर्वात कमी म्हणजे पहा, आता आपण ह्या दोन मध्ये कंपॅरिझन करणार आहोत, 412,900 आणि 433,000। तर आता ह्याच्यामध्ये पहा 412,000 आहे, 433,000 आहे, मग 412,000 आहे ते, म्हणजे हे जे आहे हे काय सगळ्यात ह्या बचत गटाने कमी केलेली आहे। सर्वात कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झालेली आहे, तर ही आहे निर्माण सर्वात कमी झालेली आहे। आणि बचत गटांनी केलेल्या विक्री चढत्या क्रमाने लिहा, चढत्या क्रमाने लिहा म्हटलं तर पहिल्यांदा पहा, आता पहिल्यांदा सर्वात खालचा ग्रुप येणार आहे तो आहे निर्माण, त्याच्यानंतर चढता क्रम सृजन, त्याच्यापेक्षा मोठे सावित्रीबाई आणि शेवटचा आहे अन्नपूर्णा। अशा प्रकारे आपल्याला चढता क्रम बचत गटांच्या नावांचा लावलेला, त्याचप्रमाणे आपल्याला त्या संख्यांचा लावा लागेल। म्हणजे पहिल्यांदा पहा 412,900, मग त्याच्यापेक्षा मोठी आहे 433,000, त्याच्यापेक्षा मोठी आहे 511,937 आणि त्याच्यापेक्षा मोठी आहे 512,345। म्हणजे आपल्याला पहा ह्याच्यामध्ये हे असे चढत्या क्रमाने आपल्याला लिहायचे आहेत। तर एक लक्षात घ्यायचं, अशा प्रकारे लिहिल्यानंतर आपल्याला ह्याच्यातून समजते कंपॅरिझन मध्ये की सर्वात जास्त अन्नपूर्णा महिला बचत गट होता, त्यांना सर्वात जास्त विक्री केली होती आणि सर्वात कमी निर्माण बचत गटाने केलेली आहे। आणि अशा प्रकारे पण कमीपासून चढता क्रम आपण सर्वात कमी त्याच्यापेक्षा जास्त सृजनचा, त्याच्यापेक्षा जास्त सावित्रीबाई फुले बचत गटाने केलेली विक्री आणि सर्वात जास्त केलेली अन्नपूर्णा
महिला बचत गटाने अशा प्रकारे आपण चढता क्रम त्या बचत गटांचा लावलेला त्यांची विक्री जी आहे त्याच्यानुसार आपण तो लावलेला आहे पा ही तर अशा प्रकारे पा आपण संख्या ज्ञान मध्ये ह्या उदाहरण संग्रह मध्ये संख्यांचा लहान मोठेपणा ठरवलेला आहे आणि शाब्दिक उदाहरणावरून सुद्धा तो आपण सोडवलेला आहे तो कोणती संख्या लहान किंवा कोणती मोठी आहे याचा क्रमसंबंध सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. उदाहरण संग्रहामध्ये मला वाटतं अतिशय सोप्या प्रकारे हा उदाहरण संग्रह तुम्हाला समजला असेल. आता याच्यामध्ये आपण पुढचा आपण भाग पाहणार आहोत कोटीची ओळख. तर याच्यामध्ये सर्वात मोठी सात अंकी संख्या आहे सात अंकी सर्वात मोठी आहे ती पा एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सर्वात मोठी सात अंकी संख्या आहे आणि या संख्येत एक ही जर संख्या मिळवली तर काय बनते आठ अंकी सर्वात लहान संख्या बनते बरोबर आहे म्हणजे ही बनते अशा प्रकारे पाहता नऊ एक दहा नऊ एक दहा नऊ एक दहा तर ही बनली पहा एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी. तर अशा प्रकारे पहा एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी आठ अंकी बनलेले आहे. तर हे आठ अंकी आहे ही सर्वात लहान आहे एक कोटी ही सर्वात लहान आहे आठ अंकी आणि ही जी सात अंकी आहे ती सर्वात मोठी आहे म्हणजे पाय ह्याचा हा ही सर्वात जी आहे सर्वात मोठी संख्या त्यात फक्त एक मिळवला की सर्वात लहान आठ अंकी मिळते आणि त्याला म्हणतात एक कोटी म्हणतात एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी बरोबर आहे आठ अंकी संख्या तयार झालेली आहे ही. तर आपण याच्यामध्ये पहा ही संख्या लिहिण्यासाठी जे नवे संख्यास्थान निर्माण केले त्याला कोटीचं स्थान म्हणतात. तर आता इथं काही संख्या आपल्याला दिल्या आहेत आठ अंकी संख्या तर इथं पा याच्यामध्ये आठ कोटी पंचेचाळीस लक्ष बारा हजार सातशे सहा आणि अशा प्रकारे त्याचं वाचन केलेलं आहे अक्षरी याचं लेखन आहे. त्याच्यानंतर आपण पाच कोटी एकसष्ट लक्ष त्रेसष्ट हजार पाचशे एकोणनव्वद इथं अशा प्रकारे आहे आणि इथं सहा कोटी नऊ लाख चार हजार चौतीस. तर पहा कोटी या स्थानाच्या डावीकडे दहा दहा पटीने वाढणारी अनुक्रमे दशकोटी अब्ज दश अब्ज ही स्थाने आहेत. आता इथं पहा आपण जसं पाहिलेलं आहे की पहिले हे जे घर आहे एक दहा म्हणजे इथं एकक दशक शतक आपण जे म्हणतो हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज. तर इथं पहा एकक सर्वात लहान आहे खाली पहा खाली पाहू शकता तुम्ही इथं एकक सर्वात लहान संख्येतला सर्वात लहान जो त्याचं स्थान आहे एककचं स्थान असते संख्येमधलं मग त्याच्यापेक्षा मोठा असतं ते दशकचं स्थान असतं त्याच्यापेक्षा मोठं स्थान आहे शतकचं मग हजारचं दश हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी. तर कोटी ही संख्या आठ अंकी असते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ डोळे मिटून तुम्ही लक्षात घ्यायचं एक कोटी ही सर्वात लहान आठ अंकी संख्या आहे आणि नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सात अंकी सर्वात मोठी आहे म्हणजे सर्वात लहान एक कोटी आठ अंकी संख्या आहे आणि सर्वात मोठी जी सात अंकी आहे ती आहे नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव. फक्त एक संख्या त्याच्यामुळे एक अंक मिळवल्यानंतर आपल्याला एक कोटी मिळत असतात पुढचे नव्याण्णव लक्ष मध्ये जर नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक जर संख्या फक्त मिळवली तर आपल्याला कोटी मिळतात आणि कोटी सर्वात लहान आठ अंकी संख्या आहे. अशा प्रकारे पहा ह्याचा चढता क्रम अशा प्रकारे गेलेला आहे म्हणजे स्थानानुसार पहा एककचं स्थान सर्वात कमी त्याचं स्थानिक किंमत असते मग दशकचं स्थान मग असते इथं पहा संख्या एकक मध्ये एक असला दशक मध्ये दहा असते कि दहा त्याचं हे असते स्थानिक किंमत शतक म्हणजे शंभर हजार म्हणजे हजार दश हजार दहा हजार लक्ष म्हणजे एक लक्ष अशा प्रकारे त्याची संख्या संख्यांची किंमत वाढत जाते. तर
मला वाटतं कोटी यामध्ये आपण ह्या कोटीपर्यंतच्या संख्येची ओळख आणि कोटीपर्यंतच्या संख्येचं वाचन तुम्हाला आता नक्कीच करता येईल. आणि हा मला वाटतं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लहान मोठेपणा संख्यांचा आणि कोटीची ओळख ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यात नक्कीच समजलं असेल आणि माझा व्हिडिओसुद्धा नक्कीच आवडला असेल. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक कराल, तुम्ही शेअर कराल तुमच्या मित्रांमध्ये, काही अडचण असल्यास कमेंट्स कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.